आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क करण्याला परवानगी देत असल्याचं पाकिस्ताननं जाहीर केलं आहे. दरम्यान भारतानं जाधव यांना मायदेशी परत आणण्याच्या निर्धारानं त्याच्या सुटकेची मागणी लावून धरली आहे. रेल्वेमध्ये निमवैद्यकीय सेवांसाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी भरती होत आहे. 1921 जागांसाठी आजपासून 21 तारखेपर्यंत ऑनलाईन परीक्षा होईल. 345 केंद्रांवर 4.5 लाख उमेदवार परीक्षा देतील असं रेल्वे मंत्रालयानं याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदा आणि या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या बरखास्त केल्या आहेत. 5ही जिल्हा परिषदांच्या प्रशासकपदी मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समित्यांच्या प्रशासकपदी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं देशातील कृषी विद्यापीठांबाबत प्रसिद्ध केलेल्या मानांकन यादीमध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 24वा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये हे विद्यापीठ अव्वल ठरलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कुंभार खणी येथील भूमिगत कोळसा खाणीत 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड कंपनीचे 2 कर्मचारी जखमी झालेत. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात असलेल्या या कोळसा खाणीत ही दुर्घटना घडली. जर्मनी येथील सूल इथं सुरू असलेल्या ISSF कनिष्ठ विश्वचषक एअर पिस्तूल स्पर्धेतील पुरुषांच्या 10 मीटर गटाअंतर्गत भारताच्या सरोबजोत सिंग यानं 9वे सुवर्णपदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेत 9 सुवर्ण, 9 रजत आणि 4 कांस्यपदक असे एकंदर 22 पदकांसह भारत पदक तालिकेत सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.